मनोज जरांगे पाटलांच्या वक्तव्यामुळे आता शिवसेनेचे मंत्री सुद्धा त्यांच्यावरती नाराज झालेत. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मनोज जरांगे पाटलांवरती टीका केली आहे. मनोज जरांगे पाटलांनी उपोषण करून मिळवलं ते त्यांनी भाषण करून गमवू नये असा सल्ला दीपक केसरकर यांनी जरांगेंना दिलाय. जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे ओबीसी नेतेही महाराष्ट्र दौरा काढतील असंही केसरकर म्हणाले. जरांगेंनी उपोषण करून जे मिळवलंय ते त्यांनी आपल्या भाषणातून गमवता कामा नये. ते क्रेडिट त्यांना मिळालं पाहिजे. ते क्रेडिट त्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. त्यांना मुख्यमंत्र्यांनी स्वतः आश्वासन दिलेलं आहे. ते आश्वासनाची पूर्तता होते की नाही एवढं तरी बघण्या एवढा संयम त्यांनी बाळगावा अशी विनंती आहे. मला असं वाटतं की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न देता मराठा आरक्षण देणार ही आमच्या शासनाची भूमिका आहे. ती आमच्या मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. आणि त्याच्यामुळे आता दौरे करणं कितपत योग्य आहे याचा विचार स्वतः जरांगे पाटलांनी केला पाहिजे. कारण ॲक्शनला रिॲक्शन असते. त्यांनी दौरे सुरू केले, उद्या ओबीसींचे दौरे सुरू होतील, एकमेकाच्या विरुद्ध बोललं जाईल आणि ह्याच्यातून वातावरण कलुषित होईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.